का रे नवी मुलगी कशी काय वाटली दिसायला बरी वयानं कवळी आणि तब्येतीने चुनचुनीत अरे ही साहेबांची चॉईस बघतो चिंटा तिला पास करतो की अरे चिंट्याचं काय सांगतो तो चिंट्या एक नंबरचा हरामखोर अरे साहेबांचा लोमट्या आहे तो नुसता लोमट्या अरे ते त्याचं कामच आहे मग तू उगाच त्याच्या नादाला लागू नको अरे कशाला तुला माहिती आहे ना काय तो राजन भिसेकसाच्या वाकड्यात लागला होता त्याला कामावरनं काढून टाकलं अरे आपल्या साहेबांचं काय खरं नाही यार त्यांना खरं म्हणजे ना चांगल्या वाईट माणसांची काय पारख नाही चालतं असं त्यांचं बाकी पारख हां का काय झालं का आपले साहेब पण फार हुशार आहेत कसे कधी कोणाला कसं जवळ करावं हे त्यांच्या इतकं चांगलं कोणाला कळत नाही म्हणजे मला काय कळलं नाही तू इकडे हां हळूहळू तुला सगळं कळेल अरे हळूहळू काय अरे बघतोय मी एक महिन्यात चार मुली झाल्यात अजून काय बघणार रे पाचवी तेच तर तुला कळत नाही साहेब त्या मुली काय ऑफिसच्या कामासाठी नाही आणत मग माहिती असते सगळी पर्सनल सेटिंग बाकी हां अरे पण मी काय म्हणतो या माणसाला जरा समजलं पाहिजे म्हणायची नाही तर निदान जनाचे अरे वय काय काय चाललंय हे बघ नाईक मी तुझ्यापेक्षा वयानं आणि अनुभवाने कमी आहे पण ह्या ऑफिसमध्ये 2 वर्ष काम करतोय इथे जनाची मनाची नाही साहेबांच्याच मर्जीची चालते जाऊ दे रे सोड आतली काय खबर अरे आतली ना आतली तो बबन माहिती आहे काय त्या बबनला सगळी खबर असते पूर्ण एकदम बबन आलो कुठे शैतान का नाम लिहावर शैतान हाजी काय सुरवे साहेब बोल आज सका सकाळीच माझ्या नावाचा गजर गजर नाही रे ती मुलगी आहे ना इंटरव्ह्यू साठी आलेली तर म्हटलं तुला सगळी आतली खबर माहिती असते ना इंटरव्ह्यू तो चिंट्या घेणार हां त्याला काडीची सुद्धा अक्कल नाही आणि आज इंटरव्ह्यू घ्यायला बसलाय मला वाटतं तो इंटरव्ह्यू ती चिंट्याचाच घेत असेल तुम्ही मला माशाबद्दल सगळं विचारलं पण शिक्षण पूर्वानुभव याबद्दल काहीही विचारलेलं नाही काय मॅडम की शिक्षण आणि पूर्वानुभव याविषयी सगळेच विचारतात आम्हाला अनुभव शिक्षण यापेक्षाही तुमच्यासारख्या गरजू व्यक्तीला ही नोकरी द्यायची होती तुम्ही जर मला गरजू म्हणून माझ्यावर उपकार म्हणून मला ही नोकरी देणार असाल तर ते मला अजिबात मान्य नाही मला नोकरी माझ्या क्वालिफिकेशन्स आणि मेरिटवर हवी तुम्ही अर्थाचा अनर्थ करताय मिस काय नाव काय सांगितलं तुम्ही संध्या संध्या साने हा तर काय मिस संध्या साने काल मी तुमच्या वडिलांना भेटलो त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही नोकरीच्या शोधात आहात अनायसे आमच्या ऑफिसमध्ये नोकरी होतीच म्हणून मग मी म्हटलं की कशाला आणखी दुसरी नोकरी शोधा ना आणि म्हणून ही नोकरी आम्ही तुम्हाला देऊन तुमच्यावर उपकार किंवा मेहरबानी करत नाही आहोत तर एकतर ही जबाबदारीची पोस्ट आहे आणि आमच्या साहेबांचा स्वभाव तसा मृदू आहे त्यांच्या ढिलाईपणामुळे हजारो रुपयांची थकबाकी येणे आहे तेव्हा क्लायंटशी वाद घालणारं कोणीतरी हवं आहे ना आम्ही इकडे सगळी पुरुष मंडळींनी जर क्लायंटशी वाद घातला तर क्लायंट्सना राग येतो म्हणून एखादी तुमच्यासारखी निडर सडेतोड आणि आत्मविश्वासानं बोलणारी मुलगी आम्हाला या पोस्टसाठी हवी होती आणि म्हणून आम्ही तुम्हाला ही नोकरी देतोय माझं ऍप्लिकेशन हे तुमच्या साहेबांना दाखवा त्यांना जर खरंच वाटलं की मी या पोस्टसाठी योग्य आहे तर मला तसं कळव अहो कळवायचं काय त्यात ही नोकरी तुमची पक्की समजा कारण आमचे साहेब माझ्या शब्दाबाहेर नाहीत फक्त एक काम करा मिस संध्या साने जाता जाता एकदा आमच्या साहेबांना भेटून जा बबन जी साहेब इकडे मॅडम ना मोठ्या साहेबांच्या केबिन मध्ये घेऊन जा जी जा या मॅडम थँक्यू बर Ah.
हॅलो हे काय तू अशा वेळी ही काय याची पद्धत झाली आय एम सो सॉरी डार्लिंग पण एवढं चिडायला काय झालं आली तुमची आठवण म्हणून आले भेटायला हे बघ मी आता जरा बिझी आहे तू जा नंतर आहे आणि पुन्हा यायचं असेल ना तर आधी फोन कर आणि मग हे कळलं प्लीज कम इन साहेब संध्या मॅडम आले तुम्ही केदारनाथ पवार हो का आपली मागची चकमक आठवली नाही तसं काही नाही उभी राहणार आहेस की बसणार देखील नाही इट्स ओके सर बोल काय करणार चहा कॉफी की थंड नाही मला काही नको हे बघ संकोच नकोस काही लागलं ना तर बिंदास माग माझं आपलं एक मत आहे की तो लाजला तो संपला नाही मला खरंच काही नकोय म्हणजे तुझा राग अजून गेला नाही तर नाही म्हणजे काय ना की तुम्हाला इथे बघून मी गोंधळून गेले होते मग आता सावरलीस ना मग ऐक पारखीने तुला जॉब विषयी सगळं सांगितलं ना हो पण आता काय पण नाही म्हणजे मी कधी जॉईन व्हायचं हे त्यांनी मला नाही सांगितलंय अगं हे काय विचारणं झालं तुझी आजपासूनची प्रेझेंटी सुद्धा लागली असेल आजपासून तू के एन पी बिल्डर्सची पब्लिक रिलेशन ऑफिसर पी आर ओ कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सर मग उद्या सकाळी 10 वाजता येस सर थँक्यू सर शी अरे काय रे काय चाललंय हे काय झालं मावशी अरे बघ ना जरा पेपर उघडून वाचायला घेतला तर बातम्या बघ कसल्या इकडे गोळीबार 3 ठार इकडे हाणामारी ह्यानी याला मारलं त्यांनी त्याला मारलं हे बघ ना इथे बॉम्बस्फोट इथे काय तर कोणी कोणाला मारायची सुपारी दिली शी काय रे काय चाललंय हे मावशी हे असं पुढे चालूच राहणार आहे चालूच राहणार म्हणजे हो यांना थांबवणारा कोणी नाहीये ना कोणी नाही थांबवणार अरे मग तू थांबव की मी कसा कसा म्हणजे काय अरे नाटकं लिहितोस ना तू अशी नाटकं लिही की जी वाचल्यामुळे जी बघितल्यामुळे लोक चांगले मार्गाला लागतील मावशी अशा नाटकांना गर्दी होत नाही 100-200 माणसं येतात त्यातले 100 माणसं तरी फ्री पासवाले असतात इंटरव्हलला त्यांनाच आम्हाला चहा द्यावा लागतो हे मला माहीतच नको नको रे बाबा नको असली नाटकं नको लिहूस तू अशी नाटकं लिही की ज्यांनी तुला 4 पैसे मिळतील म्हणजे लग्नानंतर संध्याचे हाल तरी होणार नाहीत हाय मावशी अरे बघ 100 वर्ष आयुष्य नाव काढलं की नाही तिचं मी मावशी काय एक मस्त बातमी द्यायची तुला ही तो दी आ कर अगं अगं पण का का अगं असं काय करते तू खा तर बातमी सांग काय झालं काय ते सांग सांगू मला नोकरी मिळाली तुला नोकरी दिली कोणी मावशी बिल्डर्स एक्झॅक्टली मी असं ऐकले की ते भरपूर पगार देतात आणि काय पॉश ऑफिस आहे माहितीये प्रसाद एकदम फर्स्ट क्लास स्टाफ कसा आहे स्टाफ म्हणजे सगळ्यांशी माझी ओळख नाही झाली पण मॅनेजर आणि माझे बॉस मला भेटले प्रसाद तुला माहितीये माझ्या बॉसचं नाव काय तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार काय ऐक ना केदारनाथ पवार केदारनाथ पवार नाव ऐकल्यासारखं वाटतंय अरे प्रसाद तुला आठवतंय का त्या दिवशी बघ नाईट स्कूलच्या बाजूला बंगलेवाला आहे त्याच्याशी माझं भांडण झालं होतं माझा बॉस तोच आहे तो माजुर्डा थेरडा कपला काय असं बोलतोस तू अगं तो आहे ना माजुर्डा त्या दिवशी भांडलं तर आता बोलायची काही गरज आहे झालं पुन्हा भांडण सुरू मी कुठे भांडते हाच भांडतो माझ्याशी बरं मला सांग तुला नोकरी मिळाल्याची आनंदाची बातमी तुझ्या बाबांना सांगितलीस की नाही
अजून कुठे? अहो इंटरव्ह्यू झाला, सिलेक्शन झाल्याचं कळलं, पेढे घेतले आणि थेट तुम्हाला सांगायला आले. मला की प्रसादला? मी तुम्हाला असं म्हटलं त्यात तुम्ही दोघंही आलात. बरं, मी आपल्या सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते. अगं राहू दे ना, कशाला त्रास. माझ्या हातची कॉफी तर आवडते प्यायला, उगाच वरवर कशाला म्हणते कशाला त्रास कशाला त्रास. बस मी आलेच. काय मग कधी ड्युटी जॉईन करणार? उद्यापासून. म्हणजे मॅडमला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार. उगाच मॅडम वगैरे बोलून मला हरभराच्या झाडावर चढवू नकोस. प्रसाद तुला माहिती मला कुठली पोस्ट दिली त्या लोकांनी? PRO, पब्लिक रिलेशन ऑफिसर ऑफ KNP बिल्डर्स. व्हेरी गुड. ए मला सांग, इंटरव्ह्यूला काय काय प्रश्न विचारले? अरे मॅनेजरने इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू कसला रे, इकडच्या तिकडच्या गप्पा बस. पण तुला माहिती आहे का ते मला काय म्हणाले? काय? मला म्हणाले या पोस्ट साठी तुमच्यासारखी ब्रिलियंट मुलगीच हवी होती. काय झालं? हसतो कशाला? नाही ब्रिलियंट आणि तू? ए मी आहेच ब्रिलियंट. तू बघशील मी त्या कंपनीमध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण करेन ना की त्यांच्या पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये माझ्या मदतीशिवाय त्यांना पर्यायच राहणार नाही. मला खात्री आहे. ऑल द बेस्ट. थँक्स. बोल रे, काय खबर आहे? अरे बाबा खबर तुझ्याकडे, माझ्याकडे कुठल्या आले खबर? जगापासून दूर पडणाऱ्या माणसाला ना ग्लॅमर जी करत असते ना श्रीमंत लोक. ए माणूस काय फक्त पैशानं श्रीमंत असतो काय रे? हे मी बघ मनानं श्रीमंत. हो श्रीमंत. आता उगीच नीती अनिती, सुसंस्कृत असंस्कृत याच्यावर आम्हाला तर डोस नका. नाही रे बाबा नाही. का गेस का रात्री का फोन केलंस? काय हे जरा तुझं आता अतिवत चाललंय. मी आता झोपतोय, उद्या सकाळी मला ऑफिसमध्ये फोन कर. कोण होती? सोनाली? नाही दुसरी होती. दुसरी? नाही तुझ्या बाबतीत हे विचारणं मूर्खपणाचं आहे. दुसरी, तिसरी, चौथी या सगळ्या पायऱ्या तू केव्हाच पार केल्यास. हे बघ माझं बोलणं तू असं हसण्यावरी घेऊ नकोस. मी जे काय बोलतोय ना त्याचा गंभीरपणे विचार कर, शांतपणे ऐक ते सगळं. हे तुझे रंगढंग आता पुरे कर. उद्या केव्हाही साईल येईल, तो तुझ्यावर विलक्षण प्रेम करतो, तुझ्याबद्दल आदर बाळगून येतो, अभिमान वाटतो त्याला तुझा. पण माझंसुद्धा त्याच्यावर खूप मनापासून प्रेम आहे. म्हणूनच आयुष्यात जे मी उपभोगलं नाही सुख, ते सगळं उपभोगण्यासाठी मी त्याला मुद्दामच अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी पाठवलंय, काळजावर दगड ठेवून. हे कळतंय ना तुला? मग कशासाठी रंगढंग करतोयस? नाही आपल्या पोरी फसत आहेत म्हणून तू आपला त्यांना फसवत सुटलायस. हे बघ त्या दिवशी जी भेटली होती ना पार्टीच्या वेळेला महामाया, तशी एखादी उद्या तुला भेटली ना म्हणजे कळेल तुला. ना ते ओळखत नाहीस मला. ती मुलगी आजच आपल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देऊन गेली आणि उद्यापासून ती कामावर रुजू सुद्धा होते. दिस इज टू मच. टू मच. तू केव्हा काय करशील याचा नेम नाही. पण बघ हे तुला सांगतो मी, त्या पोरीची गोष्ट इतरांसारखी नाही आहे, ती वेगळी आहे पोरगी. समजलं? खरं आहे. अरे इतरांबरोबर तिची तुलनाच होऊ शकत नाही. संध्या तसं नाव तशीच गोड. आणखी काय म्हणाले पारखे साहेब? काही विशेष नाही. आता तू नोकरी करणार, अशा मोठ्या कंपनीत नोकरी मिळणं म्हणजे तुझं भाग्यच म्हणायचं. आजकाल कुठे अशा नोकऱ्या मिळत आहेत? एकतर जबरदस्त वशिला तरी पाहिजे, नाहीतर 25-30 हजारांची लाज तरी. बाबा आता मला नोकरी मिळाली आहे ना, मग तुम्ही कशाला काळजी करता? काळजी तुझी वाटते पुरी, कारण एकतर तुझा हा असला स्वभाव, कुणालाही फटकन टाकून बोलण्याची तुझी सवय. बाबा कोणी चुकलं आणि नंतर तरीही हुशारी केली ना तर मला आवडत नाही, मग मला राग येतो आणि मी फटकळपणे वागते. पण बाबा मला खरंच वाटत नाही की माझा हा स्वभाव माझा वीक पॉइंट आहे म्हणून.
वीक पॉइंट स्ट्रॉंग पॉइंट हे वाद जरा बाजूला ठेव आता. आपल्या स्वभावाला मानवणार नाही अशा गोष्टींकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा दुर्लक्ष केलेलं बरं. अगं ज्याच्या हाती ससा तो पारधी ही दुनियेची रीतच आहे. आपण भलं आपलं काम भलं. या मोठ्या लोकांच्या भानगडीत लक्ष न देता आपल्या कामापुरतं आणि मोजकंच बोलावं. बाबा खरं बोलताय तुम्ही, मला तुमचं म्हणणं पटतंय. बाबा विश्वास ठेवा, या नोकरीचं मला देखील खूप महत्त्व आहे. माझी ही नोकरी माझी सगळी स्वप्न साकार करायला मला मदत करणार आहे. बाबा बाबा मी ते दिवस अजून विसरलेले नाही आहे. आई गेल्यावर तुम्ही मला मोठं केलं, माझं शिक्षण पूर्ण केलं, माझ्यावर चांगले संस्कार केले. बाबा मी हाय नीना, गुड मॉर्निंग. हाय गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळी कशी येऊ की नको ते सांग आधी. बोल अय्या. चिवडा वंडरफुल. आई अजून एक प्लेट आण ना. ए आता आई जी प्लेट आणेल ती तू घ्या. मला आता चिवडा बघून तोंडाला पाणी सुटलं आणि मला इतकी सलट भूक सुद्धा लागली. बरं आज सॉरी सकाळी सकाळी इथे कशी पण. अगं मी तुला म्हटलं होतं ना की मला बघायला पुण्याहून एक स्थळ येणार आहे. कालच येऊन गेले ती लोक. हो आवडला मुलगा तुला? का नाही आवडणार, डॉक्टर आहे डॉक्टर आणि शिवाय स्वतःचा स्वतंत्र फ्लॅट सुद्धा. अगं जशी मी अपेक्षा केली होती ना अगदी तसाच आहे तो बघ. म्हणजे टॉल डार्क अँड हँडसम? नाही अगदी तशा स्वप्नातल्या राजकुमारासारखा नाही आहे तो, पण ठीक आहे. अगं तू? हो ही काही येत नाही म्हटलं आपणच जावं. थांब मी आणते चिवडा तुला. लवकर आणाय प्लीज. काय गं नीना, काय तुझं कुठपर्यंत आलंय? म्हणजे काही बोलणी वगैरे झाली की नाही? बोलणी वगैरे नाही गं. आता साहिल येईल ना अमेरिकेहून, तो आला की बाबा जातील त्याच्या वडिलांशी बोलायला. बाकी एक मानायला हवा तुला, नशीब काढलंस तू. अगं साहिलकडे एवढी संपत्ती नसती ना तरी मी त्याच्याशीच लग्न केलं असतं. अरे वा. या आपल्या कंपनीच्या नवीन PRO संध्या साने. हे मिस्टर नाईक. नमस्कार. आपल्या कंपनीचे सिनियर अकाउंटंट आहेत. या सोनाली पंडित. हॅलो. या गौरी प्रधान. नमस्कार. या प्लीज. हे मिस्टर राज आहेत. नमस्कार. आणि हे आहेत मिस्टर सुर्वे, आपल्या कंपनीचे कन्स्ट्रक्शन असिस्टंट. ओके. आता तुमची केबिन प्लीज. या या बस. ही तुमची केबिन, तुम्ही बसा इथे. साहेब आले की फोन करून बोलवतीलच तुम्हाला. बसा मी येतो. थँक्स. Thanks.